मिसू टोड्या कुटणार आहे आता. तर आज आहे जन्माष्टमीचा उपवास. तर साहित्य आहे, मी थोडेसे काजू घेतलेले आहेत, एक खारीक घेतलेले आहे आणि साखर, मी थोडीशी सोप घेतलेले आहे, हाडिंक आहे, हे बदाम आणि थोडंसं विलायची आहे त्याच्यामध्येच टाकलेले, आणि खसखस आहे आणि हे दोन तीन खोबळे घेतलेले आहेत आणि हे काळे मनुके आहेत. आता हे सर्व मी काय करणार आहे, मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर डिंक थोडासा आपण तळून घ्यायचा आहे, असाच टाकायचा नाही, आणि हे खोबरं खिसून घ्यायचं आहे. आणि हे खारकचं मी काय केले, थोडेसे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते तुकडे केल्यानंतर काय होतं, मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं म्हणून मी तुकडे करून घेतलेले आहेत. आणि थोडंसं उन्हात घालायचं आहे, त्यामुळे काय होतं, उन्हामध्ये घातल्यानंतर छान बारीक होतं. झालेला आहे आपला सुटवडा तयार. बसून घास खायचं थांबा 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 तिथलं सगळं असतं थांबा देवाला देऊ पण कोणी